नवीन पनवेल मध्ये राहणाऱ्या डॉक्टर दिलीपराव मोरे यांच्या घरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जातोय. दरवर्षी ते फुलांची आरास करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षी त्यांनी गणपतीसाठी शिसमच्या लाकडापासून सुबक नक्षीदार मखर तयार केलेलं आहे. हे मखर त्यांना दरवर्षी वापरता येणार आहे. हे बनवण्यासाठी त्यांना 2.5 लाख रुपये इतका खर्च आलाय. तर मूर्ती देखील शाडूच्या मातीची आहे. असं काहीतरी करूया मग. रोजवूड आम्ही मागवलं आणि रोजवूडबद्दल आम्ही मैसूरवरनं हे सगळं डिझाईन करून घेतलं आणि म्हणून आता हे नेहमी आम्हाला हेच वापरता येईल. आणि ह्याच्यामध्ये लेकीला सांगितले की तुला काही डेकोरेशन करायचं आहे, तू ह्या एवढ्या रिस्ट्रिक्टेड ह्याच्यावरती मंदिरमध्ये करायचं आहे. एन्व्हायरमेंटमध्ये फ्लावर्स यूज करून पण थोडं हे करण्यापेक्षा आम्ही हर वर्षी त्याला रियुजेबल कसं करता येईल त्याचा विचार केला. म्हणून मग ह्या वर्षी आम्ही थोडा इको फ्रेंडली आणि सीसमचा वूड वापरून सगळं तयार केलं, ज्याच्यामुळे आम्ही हर वर्षी सेम मंडप वापरू शकतो. भंडाऱ्याची उधळण म्हणजे